आमच्या स्वारींच्या चुकीची शिक्षा आमच्या जिजांना देऊ नका. अहो, हे असं काय करताय तुम्ही तरी सांगा. अहो तुम्ही उमाबाईंकडे आमच्या जिजांचीच तक्रार करणार होतात ना. तुम्ही रागे भरत होतात तेव्हाच आम्ही आलो होतो, पण असं एकदम आत येणं रुचे ना, त्यामुळं आम्ही गोदाला वर्दी द्यायला सांगितली. आऊ साहेब, आओ रागे भरत होते म्हणजे आता दिवस कार्य होऊन गेले. मधल्या काळात स्वारींनी आमच्यासाठी फुलंच आणली नाहीत. थांबा, आम्ही सांगतो. आता त्या दिवसात फुलं कशी आणणार, सुतक होत. काल आणली पण बाईसाहेबांच्या नाकावर किती राग, त्यांनी त्या फुलांकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. नाही आऊ साहेब, रागावून नाही काही. हो, आम्हाला खरंच त्या वासाचा त्रास होत होता म्हणून आम्ही पानातून ती फुलं सोडली सुद्धा नाही. त्याबद्दल आम्ही रागे भरत होतो आणि आऊ साहेबांकडे आम्ही तीच तक्रार करणार होतो. आम्हीही सासूबाई साहेबांना सांगितलं असतं. आऊ साहेब, तुम्हाला ठाऊक आहे का, आजकाल सासूबाई साहेब फक्त आणि फक्त आमचीच बाजू घेतात, बाकी कोणाचीच नाही. हो, पण आता तुम्हीच सांगा, तुम्ही कोणाची बाजू घ्याल सांगा जरा यांना. त्या आमच्या आऊ साहेब आहेत. मग आमच्या कोणीच नाहीत का. आहेत, पण मग आऊ साहेब कुणी तुमच्या पाया पडायला आलं नाही. सुखी रा, सुखी रा, आम्हाला खूप बरं वाटलं. नाही असं नाही, आता सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. आम्ही अहो आम्ही तर बाळाच्या बाजूने, म्हणजेच तुमच्या दोघांच्याही बाजूने. असेच एकत्र राहा. जगदेवा, त्या दिवशी आम्ही केवळ दत्ताजींनाच नाही गमावलं तर दत्ताजींसोबत बऱ्याच गोष्टी गमावल्या, त्यामुळे त्याविषयी पाचच्या खलित्यात काय म्हणतायत हे ऐकण्याची आम्हाला गरज वाटत नाही. मुद्द्याचं वाचा, ते शेवटी काय म्हणतायत तेवढं ऐकवा, तेवढं पुरेस आहे. जी दादासाहेब, पाशा हजरत अभी भी उस हादसे से सवर नहीं पाए है, उन्हें बेहद अफसोस है. समझला, पुढं. सल्तनत को आज भी आपकी जरूरत है, शाही इतमाम के साथ. अरे लक्षत, जगदेवा अफसोस वगैरे त्यांना असं काही नसतं, या शेवटच्या ओळी या महत्वाच्या. आपण दुसरीकडे कुठं जाऊ नये म्हणून आपल्याला शाही इतमामात बोलवलंय. मग दादासाहेब आता पुढे. पुढे? हा, पुढे आपण ठरवलं तसंच होणार. काय ठरवलंय? आबासाहेबांनी काहीतरी ठरवलंय असं म्हणत होतात आणि गप्प झालात. आबासाहेबांनी कशाबाबत काय ठरवलंय? ते पुन्हा मोगलाईत गेले. खुर्रम शहाजहानची मनसब त्यांनी स्वीकारली. तुमच
तिच्यावर राग धरला असेल असं वाटतंय का? नाही. मग दोन घराण्यात तेढ निर्माण झालीय म्हणून? तसही नाही. आम्हाला वाटत ह्याच कारण वैयक्तिक किंवा कौटुंबिक नाही, राजकीय आहे. पण मग तुमचा चेहरा का उतरलाय? तुम्ही नाराज झालाय? अशी सतत बाजू बदलून दोन्हीकडची विश्वासार्हता गमावली जाते मग कोण कसा विश्वास ठेवणार? पण हे आबासाहेबांना कळत नसेल असं म्हणायचंय का? कळत नसेल असं नाही. सिंदखेड सीमारेषेवर आहे म्हणूनच त्यांना ते सोयीचं असावं. पण तुम्ही तर म्हणत होतात की मुघलाईत जाऊन काहीच फायदा नाही. तिकडे सगळ्यांनी आपापसात समशिरी उपसले. शहाजहाननं जहांगीर विरुद्ध बंड पुकारलंय. हो, आम्हालाही तेच कळत नाही. कदाचित त्यांना निजामशाहीत ह्यापेक्षा जास्त नुकसान दिसत असावं. नुकसान? नाहीतर तिकडे एकापेक्षा एक भयानक सरदार आजूबाजूला असताना ते तिकडे का गेले असते? शंभू महादेवा, तुमच्यापर्यंत वार्ता पोहोचलीच असेल ना? आमच्या स्वारींबद्दल म्हणताय का? हो, पोहोचली. मग आता? आता काय? हे तुम्हीच आम्हाला विचारताय? आता तुम्ही आणि आम्ही विरुद्ध विरुद्ध बाजूचे झालोत. नाही सोयराबाई साहेब, अहो राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे. लहानपणापासून आम्ही हेच शिकत आलोय आणि हेच बघत आलोय. अहो कुठलाही सरदार मनसबदार पातशहा वजीरे आजमना सुद्धा हेच लागू होत. ते सोयरीक जमवतात, त्यांच्या वार्ता ऐकल्या असतीलच. नाही बाई, आम्ही एवढे थोर नाही. ते सगळं तुम्ही ऐकणार. काकी साहेब, तुम्ही आऊ साहेबांना का बोलला होताय? अजून लावलेत कुठे? आम्ही फक्त एवढंच सांगतोय की ज्या थोर थोर गोष्टी त्या सांगतायत, पातशहा वजीरे आजमच्या गोष्टी सांगतायत, तेवढी आम्ही मंडळी थोर नाही. आमच्या थोरल्या लेकाला तुमच्या स्वारीने मारलं. तेच तेच उघडून काय होणार आहे? तुमच्या त्याच थोरल्या लेकानं आमच्या थोरल्या लेकाला मारलं. तेच घेऊन बसायचं का? अहो आपण दोघींनीही आपल्या मुलांना गमावलंय. आता तीच वैराची आग आपल्या कुटुंबाला जाळण्याआधी आपण सावध होऊया म्हणून आलोय आम्ही इथं. तुम्हाला काहीच फरक पडत नाही हो, पण आमचं काय? आमचं काय म्हणजे? जिजा, अडवू नका त्यांना, बोलू दे. संभाजी राजांची मनसब आता पुढे कोणाला मिळेल? मिळेल की पातशा दरबारी जमा होईल का? का यांच्या ताब्यात देतील? आमच्या म्हणजे स्वारींच्या? काकी साहेब, तुम्ही असा विचार का करताय? शांत व्हा,
शांत व्हा. कसं शांत होऊ सांगा ना. काहीतरी निश्चिंती आहे का? कसला भरोसा आम्ही आम्हालाच द्यायचाय सांगा ना. समजा समजा मनसब जमा झाली तर आमच्या इतर सात लेकरांनी करायचं काय, जगायचं कसं सांगा ना. हे सवाल आम्हाला शांत बसू देतील का? जिजा, त्यांचं बोलणं थोडं बोचणारं आहे, पण त्या आत्ता जे काही बोलल्या त्यांच्या बाबतीत बोलल्या ते सुद्धा सत्यच आहे. तो घोर जीवाला असणारच. आऊसाहेब, आमच्या हळूहळू लक्षात येत आहे तुम्ही सुद्धा काकीसाहेबांना समजून घेऊ शकलात, कारण आबासाहेबांची कारभारातली सवय तुमच्यात सुद्धा मुरली आहे. समोरच्याचं म्हणणं रयत म्हणून ऐकून घेता, समजून घेता, हा असा विचार आम्ही कधी करणार? तुमच्यात तो उपजत आहे. तुमच्यासारखा श्वासा इतका सहज नाही झाला अजून. गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन हम भी यही फरमा रहे थे. लखूजी राजा मुगलिया सल्तनत को अपना लेंगे, ऐसा आप ही ने फरमाया था. हमें याद है वजीर आजम जी, लेकिन हुजूर की जो परेशानी बड़ी है इसलिए हम ये कह रहे थे कि कुछ दिन पहले भी तो वो छोड़कर चले गए थे, और हम उनके बारे में अपना वक्त क्यों बर्बाद करें. मराठा बारगीरों पर ये तख्त और हमारी रियासती मसले ना कभी मोहताज थे और ना कभी रहेंगे हुजूर. मोहताज की बात ना करें, मोहताज तो 12 दिन का बच्चा भी नहीं होता. अपने मां से जुदा होकर वो दम नहीं छोड़ता, बल्कि जिंदगी उसे सब कुछ सिखाती है. हां, तो बात हो रही है लखूजी राजा की. जज्बात पर काबू रखो. एहसास अल्फाजों के मोहताज नहीं होते. लखूजी राजा चले गए हैं, लेकिन रियासत में तो ये तो होता ही है. आपने भी ये कदम कभी ना कभी उठाया है. गौर इस बात पर करना होगा कि इस बात का हमारे कौन से मुल्क पर असर होगा और क्या असर होगा. कसला विचार करताय आत्याबाई? उद्या सिंदखेडला निघावं म्हणतो. वार्ता आल्यापासून आमचंही मन थाऱ्यावर नाहीये. आम्ही काय म्हणतो, अजून एक दिवस थांबलात तर? नाही म्हणजे जिजांना तुम्ही उद्या सांगितलं आम्ही निघतोय म्हणून, तर त्यांना किती वाईट वाटेल बरं. त्यापेक्षा उद्या त्यांना सांगा आणि परवा निघा. बघा, जिजांचा सर्वात आधी विचार तुम्हाला आला. खूप जपता तुम्ही जिजांना, याचीच खात्री आम्हाला, आणि म्हणूनच आम्ही निर्धास्त आहोत. तुम्ही आल्यामुळे काय झालं खरं खरं सांगू. काय? आमच्यापेक्षा इथे मोठं कोणीतरी आल्यामुळे आम्हाला लहान होता आलं. खूप जबाबदारी असते हो,
नाही झेपत. उमाबाई, अहो एकदा जबाबदारीची सवय झाली ना की कोणालाही लहान होणं आवडत नाही. आणि तुम्ही म्हणताय लहान होता आलं. बाकीच्यांचा आम्हाला ठाऊक नाही, पण तुमचा साधा विचार जरी केला ना तरी आम्हाला थेट फलटणला जाऊन पोचल्यासारखं वाटत. आबासाहेब आऊसाहेब आठवतात, त्यांच्या जोडीनं आम्हाला वाट दाखवणाऱ्या, आमची समजूत घालणाऱ्या, आम्हाला चांगले समजुतीचे बोल ऐकवणाऱ्या, आम्हाला शहाणपण देणाऱ्या आमच्या या अत्याबाई आठवतात. खरं सांगू का, आम्ही अशा धीरानं उभ्या राहूच शकलो नसतो, इतकं बोलूच शकलो नसतो. हे जे सगळं झालंय ना ते केवळ तुमच्यामुळे. उमाबाई, हा तुमचा मोठेपणा झाला किंवा आम्ही निमित्त झालो असं म्हणा, पण आयुष्यात अशी वेळ आली की आई रेणुका काही ना काहीतरी व्यवस्था करतेच. बघा, कुबळ कुणाची ना कुणाची चाकरी करणारच. आपणच आपल्याला सावरायला हवं. पण बऱ्याचदा एक विचार आमच्या मनात डोकावतो. आबासाहेब मोगलांविरुद्ध लढताना गेले, आमची स्वारी आदिलशाही विरुद्ध लढताना गेली, संभाजीराजे दत्ताजींविरुद्ध लढताना आपलं दुर्दैव म्हणायचं. आणखीन काय, हे कधी थांबणारच नाही का? शंभू महादेव सुबुद्धी देणारच नाही. त्यानेही काही ना काहीतरी ठरवलं असेलच की नाही? तुम्ही आबासाहेबांचा विचार करताय ना? आम्ही म्हटलं की तिकडे एकापेक्षा एक भयानक सरदार आहेत, त्याची चिंता वाटते ना. आमचं चुकलं, पण ते लटकं थोडीच आहे. खरंच आहे, आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, बघत आलोय. पण तुम्हाला एक सांगू, आबासाहेब कायम रयतेचाच विचार करतात. रयतेच्या रक्षणासाठी ते काही वेळा स्वतःच्या मनाविरुद्ध सुद्धा निर्णय घेतात. त्यांना वतन, जहागीर, मनसबदारी काही काही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या आबासाहेबांचा इतका विचार का करताय ते सांगू, कारण तुम्हाला त्यांची काळजी वाटते. आणि हा विषय आम्हाला का नकोय ते सांगू, कारण आम्हाला तुमची काळजी वाटते. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करताय. हो, तुमचं लक्ष आहे ना, मग झालं तर. आमचं लक्ष त्याशिवाय का ओळखलं की आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतोय. तस होय, मग तर आमचं तुमच्याकडे चांगलंच लक्ष आहे. एक वेळ तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल,
पण आमच्या बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बाई, आमच्याशीही अशी हुशारी करता का? ह्यात कसली आली हुशारी? म्हणजे काय, बाळाच्या निमित्तानं आम्ही खाऊच असच ना? हे बघा, कोणतीही गोष्ट असो, मग ती जहागीर असो, मनसब असो अथवा वतन, ह्याचा बाळावर परिणाम होऊ देऊ नका. छे छे, आम्ही असं होऊच देणार नाही. बाळ, जहागीर, मनसब यापेक्षा खूप वरचा विचार करेल.